हे गाईज, सबस्क्राईब करा सी युनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका खास प्लेसला भेट देणार आहोत. खास खरं तर माझ्यासाठी खूप खास आहे, म्हणजे एक जवळच आहे, माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आज ही ट्रेकिंग नाही किंवा कोणतंही प्लेस नाही, तर आपण आज जाणार आहोत यात्रेला. होय मित्रांनो, काच बॉम्बलीची यात्रा, जे आमचं देवस्थान आहे. आज खरं तर दत्तजयंती, 29 डिसेंबर आजची तारीख. दरवर्षी दत्तजयंतीला काचबांबळीची यात्रा असते आणि मला दरवेळी येण्याचा मौका भेटत नाही, तर आज हा मौका भेटला आहे, म्हणून खरं तर हा खास व्हिडिओ आहे. आता आपण तिकडेच निघालो आहे, आजचा प्रवास माझा सुरू होतो आहे. गावातून आमचा निघालो आहे आम्ही, आणि तिथून जवळजवळ एक 1.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, तिथे मग आपण जाणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं पूर्ण ट्रॅव्हलिंग, त्यानंतर ती काचबांबळीची जी यात्रा असते तिथलं, आणि त्यानंतर तिथलं जर आपला नक्की मौका भेटला तर आपण तिथे रायडिंगसुद्धा करणार आहोत, बोटिंगसुद्धा करणार आहोत. या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, व्हिडिओ आपल्या प्रवासाला सुरू करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की जर या चॅनलवरती नवीन असाल, मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तुम्ही म्हणाला की आज जॅकेट वगैरे कसं घातलं, तर खूप थंडी आमच्या साईडला, गावी खूप खूप थंडी, याच्यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. तर ही थंडी आणि हा प्रवास, चला मित्रांनो सुरुवात करूया. आता आपण मेढा पार करून पुढे आलो आहे, आणि पुढे आल्यानंतर आपल्याला कुसुंबी गाव लागतं. खरं तर कुसुंबी म्हणजे त्या देवीसाठी प्रसिद्ध असं हे गाव. तर पाठी मी आत्ता दर्शन नाही, जाता जाता जर आपल्याला टाईम भेटला तर आपण त्या देवीचंसुद्धा दर्शन घेणार आहोत. परंतु पाठीमागून इथून तुम्ही स्पष्टपणे माझा हात बघा, तिथे तुम्हाला कुसुंबी देवीचं मंदिर दिसेल, आणि ही खूप प्रसिद्ध आणि म्हणतात ना नवसाला पावणारी अशी देवी. काचबांबळीबद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं तर काचबांबळी खरं तर हे बोटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे जर वासाटा किल्ल्याला तुम्हाला जायचं असेल किंवा तापोळा भागात किंवा कोयना डॅम धरणामध्ये तुम्हाला बोटिंग करायची असेल, तर बांबळीतून तुम्हाला बोटिंग क्लब, खूप प्रसिद्ध असा बोटिंग क्लब आहे. त्यानंतर तिथे असणारे हे भैरवनाथचं मंदिर, तिथली यात्रा, आणि खरं तर डोंगराच्या पायथ्याशी एका जंगलामध्ये असं छोटंसं असं गाव, वसलेलं गाव, सुंदर असं गाव, कोयना डॅमच्या एकदम नवजवळ बसलेलं हे गाव. ह्या सर्व गोष्टीसाठी हे प्रसिद्ध आहे. आणि कधी आलात कासला वगैरे किंवा सातारा भागात, तर या काचबांबळीला नक्की भेट द्या, इथल्या बोटिंगची मजा घ्या, वासोटा किल्ल्याची मजा घ्या. जर वासोटा किल्ला, आम्ही आपण याच्यावर ऑलरेडी एक वासोटा किल्ल्याचा व्हिडिओ बनवला होता, जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला मी इथे लिंक देतो, जाऊन वासोटा किल्ल्याचा व्हिडिओसुद्धा चेक करा, खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. चला मित्रांनो, आता इथे आनंद घेतला, थोडंसं फोटोशूट करतो. तर बऱ्यापैकी आपण मेढा रस्ता पार केला आहे, मेढा आणि बांबळी येणाऱ्या घाटेने आपण आलो. आणि तुम्ही मागच्या काही क्लिपमध्ये पाहिलंच असेल की किती सुंदर आणि किती मनमोहक असा हा रस्ता आहे. जर कधी तुम्ही आलात ना तर मेढाच्या त्या घाटाने या, आणि खूप सुंदर आहे. म्हणजे फोटोशूट वगैरे या सर्व गोष्टीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. प्री वेडिंग शूटिंग असेल तर नक्की या, म्हणजे माझं जर एक सजेशन आहे, खूप छान. आणि आत्ता आपण आलोत ना, तो पूर्ण कासपठाराचा भाग आहे. तिथून पुढे बांबळीला जायला अजून 10 मिनिटं लागतील, परंतु इथून पाठीमागे बघू शकता तुम्ही सुंदर असं दिसणारं कोयना डॅम तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. आणि तिथे छोटी छोटी गाव आहेत, तिथे आपलं जायचं आहे. तिथे बांबळी आहे, काचबांबळी आहे, जिथे बोटिंग चालतं आणि बऱ्याच गोष्टी चालतात. यासाठी पाठीमागे बघितलं तर हे पूर्ण काच पठार आहे, जिथे आपल्याला जायला आज भेटणार नाही आहे, परंतु नक्की नेक्स्ट टाईम कधी आपण गेलोत ना तर नक्की काच पठार जाऊ. आत्ता ह्या सीझनला ती फुलं वगैरे बघायला भेटतील का नाही ते डाऊटफुलच आहे खरं तर, परंतु एकदा बघूया चान्स घेऊन, आणि नक्की आपण त्याच्यावर एक सुंदर असा व्हिडिओसुद्धा बनवू. पण पाठीमागे बघा यार, म्हणजे हे सौंदर्य किंवा हे मुंबईला किंवा सिटीमध्ये कुठे भेटतं खरं सांगा. म्हणजे बघा, पूर्ण जंगल आहे, छोटीचे काही काही गावं आहेत, म्हणजे हातावर मोहण्यासारखे 10 ते 15 मला ते घरं असतील, एवढं छोटं गाव. मला ते अंधारी असं काय ते गावाचं नाव आहे, मागे मी बोर्ड पाहिला होता. इथून पुढे 15 मिनिटात आपण बांबळीला पोहोचणार आहोत. आता अशा ठिकाणी जर तुम्ही काचबांबळीला येत असाल कधी, तर या स्पॉटला तुम्ही नक्की भेट द्या. इथे तुम्हाला एक छोटासा बोट दिसेल ब्रिज नंतर. इथून पुढे 5 मिनिटांमध्ये आपण बांबळीमध्ये पोहोचणार आहोत,
आणि त्याच्या अगोदरच एक बोर्ड दिसेल छोटा, तिथे तुम्हाला हा स्पॉट भेटेल. आणि या स्पॉटचं म्हणजे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, नाही बघाच तुम्ही त्यापेक्षा पाठीमागे बघा, हा व्ह्यू बघा. इथून पूर्णपणे तुम्हाला कोयना धरण आणि खाली वसलेलं हे बामणली गाव तुम्हाला दिसेल. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, पूर्ण असं जंगल दोन्ही बाजूला, आणि हा दिसणारं कोयना धरण, मग तिथून दिसणारं ते बोटिंगचं वगैरे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथून बघायला भेटतील. एक निसर्गाची देणगी जी लाभली ना आपल्याला जावली भागाला किंवा सातारा भागाला, तर हीच ती. नक्की आला तर इथे बघा, इथे भेट द्या. तर मित्रांनो, आपण इथं ज्या गोष्टीसाठी इथे आलो होतो, आपली जी भैरवनाथची आज यात्रा आहे त्यासाठी, तर मंदिराजवळ पोचलोय मी. पाठीमागे बघा, सुंदरसं मंदिर आहे आणि काही लोक तिथं साफसफाई वगैरे त्या सर्व गोष्टी चालू येतं. खरं तर कोरोनामुळे यात्रा कुठेच भरल्या नाही, त्यांनी यंदा बामणी सुद्धामध्ये तीच परिस्थिती आहे. आणि खूपच चांगलं डिसिजन घेतलं ग्रामस्थांनी, परंतु शेवटी देवाची यात्रा असते तर त्याला खरं त्यावेळी दर्शन घेणं आवश्यकच आहे. तर आपण दर्शन घेऊयात. यंदा यात्रा तर नाही आहे, परंतु बाकीच्या गोष्टी इथं आपल्याला भेटतील. आता नारळ फूल वगैरे घेऊयात आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेऊन मंदिर बघूयात. आणि मग पुढच्या गोष्टी, जर आपल्याला चांस भेटला तर भैरवनाथ बोटिंग आहे, तिथे सुद्धा जाऊन बघूयात की आपल्याला बोटिंग करायला भेटते का. खरं तर भैरवनाथचं दर्शन झालं आणि मन खूप प्रसन्न झालं. आता कोरोनाचं वास्तव असल्यामुळे खरं तर यात्रा वगैरे भरवल्या गेल्या नाहीत आणि ग्रामस्थसुद्धा शांततेत सर्व कार्य करतात आणि एक अभिमान वाटतो अशा गोष्टी लोक आत्ता पण फॉलो करतात. ते झाल्यानंतर आता भैरवनाथ बोटिंग क्लब आहे, पाठीमागेचा बोर्ड बघा, तिथून लगेच पुढेच भैरवनाथ बोटिंग क्लब आहे, तिकडे आपण चाललो आहे. आता बघूयात आपण बोटिंग वगैरे चालू झाली की नाही. पावणे 10 वाजलेत मला वाटते, अराऊंड 9:30 ते 10 दरम्यान बोटिंग वगैरे सर्व गोष्टी सुरू होतात. जर आपला वेळ असेल किंवा जर आपला चान्स भेटला तर आपण नक्की बोटिंग करू. आणि एक वेगळी मजा आहे कोयना डॅमचं पुन्हा एकदा मला दर्शन घ्यायला भेटेल. लास्ट टाईम मी जेव्हा आलो होतो वासोटा किल्ल्याला, त्यावेळी खरं हे ट्रॅव्हलिंग आपलं बोटिंग करायला भेटलं होतं. आणि आता पुन्हा बघू एकदा, यावेळी मात्र आपण तापोळ्या साईडला जाणार आहोत जर बोटिंग केलं तर. आणि अदरवाईज मग आपलं घरी घरचा प्रवास, परत प्रतिचा प्रवास सुरू होईल. जे कार्य करायला आपण आलो होतो आज, देवाचं दर्शन आणि यात्रा वगैरे, ह्या सर्व गोष्टी तर झाल्यात. चला आता बोटिंग. काही कारणावस्तू अजून बोटिंग तर सुरू झालं नाही, मे बी ते 10 सुरू होईल. आणि आपल्याकडे टाईम थोडं कमी असल्यामुळे बोटिंग आजचा प्लॅन मी ड्रॉप केला आहे. आणि पाठीमागे बघितलं मी आलेलं, तर इथे मस्त तुम्हाला टेंट दिसले, हॉटेल सरपंचांचे टेंट येते. या टेंटचा वापर मग तुम्ही जिथे स्टेला आलात, कधी तुम्हाला वासूची ट्रिप करायची असेल किंवा इथल्या निसर्गामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर या टेंटचा वापर तुम्ही करा. बरेच ऑर्गनायझर तुम्हाला इथे भेटतील, इथे किंवा शेमडी मठाजवळ. दोन बोटिंग आहेत इथे, भैरवनाथ बोटिंग आणि एक शेमडी मठाजवळ तिथलं बोटिंग. दोन्ही बोटिंग सेमच आहे, फक्त इथून अंतर वासोटेला जाणं आणि तापोळ जाणं थोडंसं जास्त आहे, शिमडी मठापासून थोडंसं कमी आहे. अजून विशेष टिप मी तुम्हाला देऊशी वाटते, जर तुम्ही काजबावणीला आलात आणि यासाठी जर बोटिंग वगैरे करायचं असेल तर शक्यतो पावसाळा किंवा हिवाळा याच्या दरम्यान जो टाईम असतो ना थोडासा, तो टाईम निवडा, कारण तेव्हाच तुम्हाला ह्या बोटिंगचा खरा आनंद घेता भेटेल. पावसाळ्यात सहसा वारं आणि जास्त पाऊस तिकडे असल्यामुळे बोटिंग बंद असतं. आणि हिवाळ्यात जसा जसा हिवाळा संपत येतो तसा तसा पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं, म्हणून तो मधला पिरियड निवडा इकडे तुम्हाला जर बोटिंग करायची असेल किंवा या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर, कारण हिरवळ पण त्या प्रकारे राहते. आणि बोटिंग म्हणजे मला म्हणायचं एक कारण का सांगतो तुम्हाला, आता पाठीमागे बघा, पाणी कमी कमी होत चाललं आहे, आटत चाललं आहे, नाही तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्याच्या स्टार्टिंगला पाणी तुम्हाला इथपर्यंत दिसतं आणि आता बोटिंगचा आनंद घेता येतो बऱ्यापैकी. पाठीमागे या साईडला बोटिंग करायचं असेल तर दोन टाईपच्या बोट असतात, मी पाठीमागे तुम्हाला दाखवतो की कोणत्या कोणत्या टाईपच्या बोट असतात. एक स्पीड बोट असते, एक नॉर्मल बोट असते. तर एका माणसासाठीसुद्धा बोट जाते किंवा जास्त 6 माणसासाठी, किंवा डिपेंड आहे की ते बोटचा आकार किती, 15 जण बसू शकतात का.
या प्रकारे इथून जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर तुम्ही 3-4 ठिकाणी जाऊ शकता. इथून एक वासोटा किल्ला, दत्त मंदिर आहे, त्यानंतर आपलं शेंबडी मठ आहे आणि त्यानंतर तापोड आहे. या 4 भागात इथून बोटिंग जातो आणि प्रत्येकाचा दर आहे तो वेगवेगळा आहे. तो डिफाईन आहे, म्हणजे ते GST वगैरे ॲडिशनल करून तो केला जातो. इथून अंतर फक्त वासोट्याचं जास्त आहे, बाकी त्यांचं अंतर बऱ्यापैकी नॉर्मल आहे. खरं तर अतिशय प्रसन्न करणारा हा कोयना डॅम, म्हणजे मी अगोदरसुद्धा आलो होतो इथे जेव्हा आपण वासोट्याला गेलो त्यावेळी, परंतु आता आलो तर तेवढाच तो प्रसन्न करतो, तेवढाच तो मनमोहक आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे एक शान आहे म्हणतात ना सातारा जिल्ह्याची, ती शान कोयना डॅम. वरून जेव्हा आम्ही पाहिलं ना तेव्हा त्याचा एक नजारा वेगळाच होता आणि तो आता जवळ आल्यानंतर त्याचा एक नजारा वेगळाच आहे. मित्रांनो, इथेच शेवट करतो या व्हिडिओचा. आपल्या जी कासबामुलीची छोटीशी ट्रिप होती, आपलं जे देवदर्शन होतं भैरवनाथाचं आणि त्यानंतर छोटीशी आपण केलेली बोटिंग, या सर्वांचा इथेच शेवट करतो. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. नक्की या साईडला जर आलात ना तर तुम्ही भैरवनाथ बोटिंग करा, कासबामुलीचं आपलं मंदिर पहा आणि वासोटा वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर आला तर नक्की इकडे भेट द्या. सातारा भागातला आपला जे जावली तालुक्यात ॲक्च्युली आहे त्याला येऊन नक्की भेट द्या. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडला असेल. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक मात्र नक्की द्या. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. गुड बाय.